कुणाच्याही कुबड्या न घेता राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्र लढवणार असून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या रॅली चालू आहेत, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची जनसुराज्य यात्रा सांगली शहरामध्ये दाखल झाली. यावेळी जानकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजप काँग्रेस राष्ट्रवादी अशा मोठ्या पक्षांच्या जो विस्कळीतपणा होत आहे त्यामुळे छोट्या पक्षांना फायदा आहे आणि त्यांना चांगले दिवस येणार आहेत. पण कुणाचं वाटवं आणि कुणाचं चांगलं व्हावं असं म्हणण्याचा आम्हाला अधिकार सुद्धा नाही. पण राष्ट्रीय समाज पक्षाचे सरकार कसे येईल या भूमिकेतून आम्ही रॅली काढत आहोत, असंही जानकर म्हणालेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, कांद्याचे आणि मक्याचे दर कोसळत आहेत. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या सवलती दिल्या जात आहेत तशा योजना महाराष्ट्रामध्ये राबवा, या आशयाचे पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचेही जानकर म्हणाले. समाज पक्षाच्या वतीनं गेली आम्ही महिन्यापासून विठ्ठलाला साकडं घालून जनस्वराज्य रॅली महाराष्ट्रातल्या माढा लोकसभा, परत ना सोलापूर लोकसभा, नगर लोकसभा, पुणे लोकसभा, मुंबईच्या सर्व लोकसभा केल्या, नंतर परभणी मराठवाड्यातली लोकसभा करून कालपासून आम्ही सांगली जिल्ह्याची लोकसभा आज सांगता सभा करत आहे. महाराष्ट्रभर जनतेच्या दारात जाऊन शेतकऱ्याबद्दल, कामगाराबद्दल, युवकाबद्दल भूमिका पक्षाची मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रभर आपलं पक्षाचं जाळं कसं 1 बूथ 10 युथच्या माध्यमातून तयार होईल त्यासाठी ही जनस्वराज्य यात्रा चालू केली आहे. पण एकीकडं शेतकऱ्यांच्या नाही, कसं असतं इनकम्बन्सी पॉलिटिक्स असतं, सत्तेच्या विरोधात नेहमी सामान्य जनता असते. त्या भूमिकेतून त्यांच्या पक्षावर काही ठिकाणी सिंपथी आहे पवारसाहेबाला, काही ठिकाणी उद्धवसाहेबालाही सिंपथी आहे, नाही असं नाही. त्यामुळे सिंपथीचा फायदा, आता त्यांना सिंपथी असून आम्हाला काय फायदा आहे, माझ्या पक्षाची काय सिंपथी वाढते हा माझा प्रयत्न चाललेला आहे. पवारसाहेबाची किंवा उद्धवसाहेबाचं त्यांचं चांगलंच आहे, पण आमचं कसं वाढलं पाहिजे हे आम्ही बघतो आहे ना विशेष म्हणजे. त्यामुळे त्यांच्यावर अभिप्राय देण्यात आपण योग्य नाही. पण राज्यात जे राजकीय समीकरणं घडत आहे ती योग्य आहेत का? सर्वसामान्यांच्या हे छोट्या पक्षांना चांगलं आहे, मोठे पक्ष नाही. सर्वसामान्य माणसाने देखील हुशार झालं पाहिजे. न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार होईल. त्यांनी बी ठरवलं पाहिजे की लोकसभेला, विधानसभेला येणाऱ्या इलेक्शनला आम्ही मत विकलं नाही पाहिजे. आम्ही गावात विकलो तर आमदार कुठे विकतोय, मुंबईत विकतोय, खासदार दिल्लीत विकला जातोय. मग सामान्य जनतेला देखील या माध्यमातून माझा विनंती आहे की तुम्ही गावात विकू नका, चांगला पक्ष आणि चांगला माणूस बघा त्याला मत द्या. आगामी निवडणुकीच्या नंतर राष्ट्रपती कसं तुम्ही कसं बघताय, कारण सत्तेत ते आहेत पण किती लोकांना घेऊन सत्तेत आहेत हेही तुम्हाला माहित आहे. भाजपकडे कसं बघतो, भाजपला ज्या अँगल मधून बघतोय त्याच अँगल मध्ये काँग्रेसकडे पाहतोय. काँग्रेस आणि भाजप हे मोठे पक्ष आहेत. ज्यावेळेस माझे खासदार वाढतील तेव्हा मी त्यांच्यावर टीका करायला लायक होईल. आज अजून माझ्या चौकात माझी अवकात वाढवण्यासाठी ह्या रॅल्या चालू आहेत. त्यामुळे भाजप किंवा काँग्रेसबद्दल आपण आताच अभिप्राय देणं योग्य नाही. सर्वसामान्य लोक शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत का? अजित तुमच्या काही वाटाघाटी होऊ शकतात? आमच्या अजून काय वाटाघाटी झालेली नाही. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे. एज्युकेशन आणि हिलच्या दृष्टीनं आम आदमीचं काम दिल्लीचं चांगलं आहे. तसं शेतकऱ्याबद्दल केशिराज कुठल्या पक्षाच्याही आम्हाला माहीत नाही, त्यांचं काम आपण स्वागत केलं पाहिजे. मी कुठल्यामध्ये तुम्ही काल बोलताना प्रसारमाध्यमाशी असं बोललं की पांढऱ्या कपड्यात टगे आहेत अजित पवार आणि काल रात्रीमध्ये कांद्याचं जे निर्यात शुल्क आहे ते वाढवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांद्याचे दर आहेत ते साधारण कोसळणार आहे शेतकऱ्यांच्या. आता काय झालं, काल मी बघितलं सांगोल्यामध्ये वेताना आटपाडी तिथं तर मका जे आहे त्या मक्याला किडा लागलेला आहे. ती बी बियाणंच आहे ते ठीक नाही. आमचं म्हणणं आहे की राज्य आणि केंद्र सरकारनं शिडपारची योजना आणली पाहिजे. जसं तेलंगणा राज्यामध्ये शिडपार्क योजना अतिशय शेतकऱ्याच्या हिताची आहे, ती जर आपण महाराष्ट्रात राबवली तर फार चांगलं होईल. आणि मी परवा CM साहेबाला, मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पत्र देणार आहे की तेलंगणासारखी जर आपण भूमिका शिडपार्क उभा केली तर शेतकऱ्यांना अशा पिकाला अशा बियाण्याला आपल्याला सामोरं जावं लागेल. तेलंगणा राज्याचं तुम्ही कौतुक करताय,